आजच्या स्पर्धेच्या युगात सर्व जबाबदाऱ्या नोकरी सांभाळत असताना स्त्रीची होणारी ससेहलपट आणि मागे वळून पाहताना जेव्हा तिला जाणीव होते की तिचं बरंच काही करायचं राहून गेलेलं आहे आणि हेच मी माझ्या कवितेमधून मांडण्याचा प्रामाणिकपणे एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. माझ्या कवितेचा विषय आहे व्यथा आणि माझ्या कवितेचे शीर्षक आहे स्त्रीची व्यथा. चला तर मग आपण पाहूया माझ्या कवितेतून स्त्रीची व्यथा. काळ सरत चालला होता, काळ सरत चालला होता. तिला उमेदीने काहीतरी करावंसं वाटलं, तिला उमेदीने काहीतरी करावंसं वाटलं, पण मन भरकटलं, पण मन भरकटलं. याच गराड्यात वेळेचं घड्याळ कधी नाही थांबलं, याच गराड्यात वेळेचं घड्याळ कधी नाही थांबलं. यात तिचं सारं तारुण्य होरपळलं, यात तिचं सारं तारुण्य होरपळलं. घरासाठी दिवस रात्र राबत होती, घरासाठी दिवस रात्र राबत होती. सर्वांचं करण्यात मन कसं समाधान पावलं, सर्वांचं करण्यात मन कसं समाधान पावलं. पण अचानक जाग आली, तिने मागे वळून पाहिलं तेव्हा तिला कळलं. पण अचानक जाग आली, तिने मागे वळून पाहिलं तेव्हा तिला कळलं. यात तिचं सारं तारुण्य होरपळलं, यात तिचं सारं तारुण्य होरपळलं. सुंदरतेच्या भ्रमात आनंदी होती, सुंदरतेच्या भ्रमात आनंदी होती. आरशात पाहावंसं कधी नाही तिला वाटलं, आरशात पाहावंसं कधी नाही तिला वाटलं. पण एक क्षण वळण वार्धक्याकडे वळलं, पण एक क्षण वळण वार्धक्याकडे वळलं तेव्हा तिला कळलं. यात तिचं सारं तारुण्य होरपळलं, यात तिचं सारं तारुण्य होरपळलं. खांद्याला खांदा लावून काम करत होती, खांद्याला खांदा लावून काम करत होती. एक एक कवडीचं कोडं तिला कधी नाही सुटलं, एक एक कवडीचं कोडं तिला कधी नाही सुटलं. पण काटकसर करता करता तिला कळलं माझं सगळंच ग करायचं राहिलं, पण काटकसर करता करता तिला कळलं माझं सगळंच ग करायचं राहिलं. यात तिचं सारं तारुण्य होरपळलं, यात तिचं सारं तारुण्य होरपळलं. सर्व जबाबदारीने कसं छान करत होती, सर्व जबाबदारीने कसं छान करत होती. मुलं बाळ नवरा माझंच सर्व असं तिला नेहमी वाटलं, मुलं बाळ नवरा माझंच सर्व असं तिला नेहमी वाटलं. पण स्वतःच्या आवडीनिवडीचं तिचं मन कधीच विटलं, पण स्वतःच्या आवडीनिवडीचं तिचं मन कधीच विटलं. यात तिचं सारं तारुण्य होरपळलं, यात तिचं सारं तारुण्य होरपळलं, यात तिचं सारं तारुण्य होरपळलं. धन्यवाद.